खंय तरी था सरकार गरिबां लागून तांदूळ फ्री दिता आणि बाकीचे राशन बी फ्री पूण पण काहीकडे मनमानी चालल्या सिवील सप्लायान जो टायमींग दिल्लो आसा तो टायमींग सकाळचो णव ते दनपारचे एक आणि सांचे तीन ते सात दिल्ले पूण सा। आयज हांव एक सोसायटीन गेल्लो आणि सोसायटीन तांणी बोर्ड मारिल्लो आसा की णव ते एक आणि तीन ते सात म्हूण म्हूण हांवें विचारलें की हो टायमींग असोच उरतलो काय म्हूण तर ती म्हणतात ना आम्ही नऊ ते साडेबारा आणि तीन ते साडे पाच ह्या दरम्यान तांदूळ देतली म्हणजे सिव्हिल सप्लायन अमकमक टायमिंग दिला म्हणलो जे म्हणता आम्ही पाळटलोच म्हणून ना म्हण खरंच जेव्हा सिव्हिल सप्लाय जे तांना लायसन दिता तांदूळ विकत त्यांना तांचं टायमिंग बी ती पाळप गरज अस आणि सरकार जो कार्य काढत तो प्रत्येकाने पाळपांची गरज उरता पण खूप असे गोयन ज्यो सोसायटी असतात त्या सोसायटीन तांदूळ जर हाडपाक गेलो जाल्यार नऊ ते साडे बारा सकाळची आणि सांची तीन ते साडे पांच टायन जर जर कोणी गेलो ता म्हणजे आम्ही तांदूळ दिना आमचं टायमिंग झाला म्हणून खरं म्हटलं जे सरकारन हांकांडक स्ट्रिक्ट कर त्याचबरोबर तुम्ही एक कंप्लेंट बॉक्स आणि सिव्हिल सप्लायचं जो अधिकारी असा ताजा थोडी नंबर बरवून दोरपासर सोसयटी जर बंद असा जर त्या मनशाकडे कॉन्टेक्ट करून प्रॉब्लम किती असा तो लोकांम पाव खूप गरज असा त्याचबरोबर सिव्हिल सप्लायचे च अधिकारी असतात ते ऑफिसान बसून राव रावपाक जायना फिल्डार येवन प्रत्येक कडेन कशी सोसायटी चलल्यात हाजेर लक्ष दवरपाची खूप गरज आसा कारण आयज सरकार खरी लोकां फ्रीज वयचा आणि जे सोसायटी चलयतात तांकां कमिशनूय मेळटा कितें मेळपाते मेळटा तरी आसतना ते लोकांकडे सोचयतात म्हणून मोठा प्रश्न लागून आम्ही इन गोवाच्या माध्यमांतल्यान लोकांक सगळ्यांक अपील करतात की हो जो टायमींग असा तो तुम्ही नोट करात आणि प्रत्येक सोसायटी कडेन डिस्कस करात आणि समज प्रॉब्लम आता जाल्यार सिव्हील सप्लाय कडेन बी डिस्कस करात कारण हो जो टायमींग दिला तो णव ते दनपाराची एक आणि सांचे तीन ते सात दिल्ली आसा हाची नोंद सगळ्यांनी घेवची तीन गोवा खातशांत काणकोण